निर्लज्जपणा करू नका या विधानावर आक्षेप घेत आमदार जयंत पाटील यांना विधानसभा सभागृहातून अधिवेशन काळापुरता निलंबित करण्यात आले असून त्यांनी असे वक्तव्य केले नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोंदिया भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जयंत पाटलाचे निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या हुकुमशाही कृतीचा निषेध केला। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन नागपुरात सुरू आहे। या अधिवेशनात वारंवार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीस सरकारकडून होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी महत्त्वाच्या मुद्द्यावर अजिबात चर्चा होऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे। दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून सभागृहाचा मूल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत होते। विरोधकांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती, म्हणूनच मी सदनात उभे राहून असा निर्लज्जपणा करू नका असे शिंदे फडणवीस सरकारला उद्देशून म्हणालो। मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचा आणि विरोधकावर वचक बसविण्याच्या उद्देशाने सरकारने यास वेगळा रंग दिला। मी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून तसा बोलण्याचा बनाव केला गेला व मला हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले। मला निलंबित केलं असलं तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहीन अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे। नागपूर अधिवेशन मध्ये विधानसभाच्या सत्र मध्ये महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि सर्वात सीनियर आमदार माननीय जयंत पाटील साहेब हे शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, सामान्य नागरिकांचे आणि सीमा प्रश्नावर विधानसभामध्ये बोलण्यासाठी उभे झाले आणि त्यांनी हे सर्व गोष्ट सरकारच्या समोर गेली पाहिजे म्हणून त्यांनी आपला पक्ष ठेवण्यासाठी ते उभे झाले आणि त्यांना सर्व बहुमताच्या जोरावर त्यांना अधिवेशनामध्ये नागपूर अधिवेशनपर्यंत त्यांना निलंबन त्यांचा निलंबन करण्यात आला। जयंत पाटील साहेब सारखे शांत स्वभावाचे माणूस आणि ज्यांनी विधानमंडळ विधिमंडळ पक्षामध्ये त्यांची कारकिर्दी इतकी मोठी आहे त्यांना अशा पद्धतीनं शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकारनी ज्या प्रकारे त्यांचं निलंबन केलेलं आहे त्याचा गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आज जिल्हा कार्यालयावर आणि प्रत्येक तालुका कार्यालयावर आम्ही निषेध मोर्चा नोंदवला आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी। जीबी न्यूज, गोंदिया।